सोड़ा तेरा एकदा या जा मग मल्लर शिव पळत चरेला याकडे या तिकडे रोड वर थांबा ना नमस्कार मंडळी आपण आहोत सध्या आज राजूर परिसरातील भोकरदन तालुक्यातील बाणेगाव या ठिकाणी आणि ज्यांच्या हातामध्ये हे उमदं खोंड आहे म्हैसूर जातीचं अतिशय सुंदर आणि शंकरपटावर धावण्यासाठी तयार आतापर्यंत दोन खेळ त्याने केलेले आहेत त्याविषयी थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. आमचे मित्र संदीप भालेराव राहणार बाणेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडून. चला थोडक्यात आपण या ठिकाणी त्याचं नाव आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ. संदीपजी नमस्कार. नमस्कार. तुमच्याविषयी माहिती तर मी सांगितलेलीच आहे, एकदा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9975111210 11110. आणि या आपल्या हातात असल्या बैलाचं नाव? याचं नाव अर्जुन. अर्जुन दाताला कसं आहे? दाताला तर दोन दात झाला. दोन दात झाला आहे नेमका झाला आहे. अच्छा, रनिंग वगैरे चालू झालेली आहे? हा, दोन फेरे काढले आतापर्यंत. आतापर्यंत दोन फेरे काढले म्हणजे नुकतीच सुरुवात केली आहे समजा? दोन फेरे काढले. बर, काय पळतोय? काय म्हटले? डावीला पळतोय सध्या, अजून उजवीला टाकला नाही. डाव्या खांदी पळतोय, अजून उजव्या खांदी टाकला नाही, त्याचा उजव्या खांद्याचा अनुभव घेतला नाही. नुकताच आत्ताच दोन दात झाला आहे. आपल्याकडे कधीपासून आहे? आता दीड महिना झाला माझ्याकडे. बर, आणि म्हणजे दोन पटावर त्याने आता समजा दोन पल्ले त्याने काढलेत? हा, दोन फेरे झाले फक्त. बर, नंबर वगैरे काही चान्सेस नाही? अजून मैदानात नाही नेला ना. मैदानात नेलाच नाही समजा? प्रत्यक्ष मैदानावर उतरवलं नाही. प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस चालू आहे. कधीपासून नाद आहे आपल्याला? लहानपणापासून नाद. अच्छा, बैलांचा आणि बैलगाड्याचा नाद लहानपणापासून आहे. मधल्या काळामध्ये काही दिवस शासनाच्या धोरणामुळे बैलगाडा शर्यत बंद होती, पण जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून पुन्हा आपण बैल सांभाळायला आणि चांगले बैल सोबत ठेवायला सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर आपला मल्हार एक नावाचा एक चांगला बैल होता आपल्याकडे. मल्हार होता, खूप छान त्याने बरेच मला वाटतं जिंकलेला होता बऱ्याच ठिकाणी. नाही, त्याच्यानंतर आता तसाच एक दिसायलाही तसाच आपल्याकडे आहे. बरं, आतापर्यंत दोन फेरे झाले तर बऱ्याच लोकांनी आता त्याला पाहिलं असेल. हो, भरपूर जणांनी पाहिलं. भविष्यात आपल्याला द्यायचं का याला? देऊ ना भविष्यात. भविष्यात देण्याचा विचार आहे, सध्या तरी नाही. बरं, काही मागणी वगैरे झाली? हां, एक मागणी आली होती सातारावाल्यांची. सातारावाल्यांची मागणी तर आली होती. साधारण कितीपर्यंत? 1 लाखापर्यंत मागणी आहे त्यांची. 1 लाखापर्यंत मागणी आताच त्याला झालेली आहे आणि सध्या देण्याच्या विचारात नाही. बरं, भविष्यात जर समजा द्यायचा झालाच तर निश्चितपणे आपल्याला फोन येतील. पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगा एकदा. 9975111210. तर मित्रांनो, असा संदीपराव यांचा नंबर आहे आणि त्यांच्या हातामधला खोंड एक जबरदस्त आहे, म्हैसूर जातीचा आहे. कोणता म्हैसूर म्हणता येईल याला? प्युअर म्हैसूर. प्युअर म्हैसूर आहे नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.